नमस्कार महाराष्ट्र, मी निकिता पाटील आणि आपण पाहताय TV9 मराठी बुलेटिनच्या सुरुवातीलाच एक महत्त्वाची बातमी. महाराष्ट्रातला लांडगा कोण हे सर्वांना माहीत आहे असं म्हटलेलं आहे गोपीचंद पडळकर यांनी. गोपीचंद पडळकरांकडून लांडगा म्हणत पुन्हा एकदा टीकास्त्र डागण्यात आलेलं आहे अप्रत्यक्षपणे. आणि महाराष्ट्रातला लांडगा कोण आहे हे सगळ्यांना माहिती आहे असं पडळकर यांनी म्हटलेलं आहे. यापूर्वीच त्यांनी शरद पवारांसंदर्भात अशा आशयाचं वक्तव्य केलं होतं आणि आज पुन्हा एकदा गोपीचंद पडळकरांचं हे विधान. महाराष्ट्रातल्या सगळ्या लोकांना माहीत आहे लांडगा कोण आहे, कोण लांडगा या महाराष्ट्रामध्ये भांडणं लावतो, कोणी लांडग्यानं रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे तुकडे तुकडे केले, कुठल्या लांडग्यानं बीके कोकरेंच्या पाठीत खंजीर खुपसला, धनगरांना एसटीचं आरक्षण देणं अपेक्षित असताना एनटीचा दाखला दिला, हे कुठल्या लांडग्याने केलंय तुम्ही खाली जाऊन आमच्या मेंढक्याला विचारा, तो त्या लांडग्याचं नाव सांगेल. ओके. मागं माझ्यावरती 2 वेळा हल्ला झाला हे तुम्ही बघितलं. एक तर तुमच्या सोलापूर जिल्ह्यातच झाला, भला मोठा दगड माझ्या गाडीवरती अचानक टाकला. मी जे काम करतोय ते धनगर समाज, भटके समाज आणि बहुजन मायनर समाजासाठी काम करतोय, त्यामुळे आता मी धनगर समाजाची जागर यात्रा काढल्यामुळं प्रस्थापितांना माहीत आहे की या धनगर समाजाची लोकसंख्या फार मोठी आहे. हा जर एकदा जागा झाला तर स्पर्धेमध्ये आपल्या येऊ शकतो आणि म्हणून हे जर थांबवायचं असेल तर गोपीचंदला थांबवलं पाहिजे. त्यामुळं काही होऊ शकतं म्हणून मी माझ्या भाषणामध्ये बोललो. जरी काही जरी झालं तरीसुद्धा धनगर आरक्षणाची चळवळ ही थांबता कामा